एक महिन्याचा कार्यक्रम झाला, आता जेवण हे आता सुरुवात झाली आहे। तर हे बघा, हे पाहुणे जेवण करतात, हा आणि हे दौंडकर आणि हे शेळके। हा बरं, कसं काय जेवण शेळके दौंडकर, बोला तुम्ही दोघं एकदम बरं बोलतो। हा कसं काय व्यवस्थित आहे ना? हा एक मिनिट, हसू नका हसू नका हसू नका नेते। ओके ओके ओके, इथली पूजा तुम्हाला दिसणार आहे। आता हे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, कसं काय जेवण? छान आहे ना? छान, ओके, हा जेवण छान आहे। बरं, आता तुम्ही जेवण केल्यावर जाणार का जागरण पाहणार? ओके ओके, हा ओके, नाही तर जेवण करून तुम्ही जाता। काय रे बच्चे कंपनी, कसं काय जेवण चांगलं चाललंय? एक नंबर। तुम्ही आता जेवण केल्यावर जाणार का थांबणार? थांबणार का? हा हे बघा, हे सगळी जागरण थांबणार आहे। ही त्रिमूर्ती आहे बघा, ही त्रिमूर्ती। ओके ओके ओके, धन्यवाद धन्यवाद। गुरुजी, कार्यक्रम छान झाला। बरं, याच्याबद्दल काय तुम्ही दोन शब्द सांगणार का? सकाळी सांगणार? बरं ठीक आहे। आता हे आता दमलेले आहेत आणि ते म्हणजे मुलगी सकाळी सांगणार। त्यांनी आज संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलं आहे, सकाळी कीर्तन झालं, पण काही कारणास्तव आम्हाला येता नाही आलं, त्यामुळे मी त्यांचा ऋण व्यक्त करतो। ठीक आहे, धन्यवाद। हां बोला, आपलं नाव काय म्हणले? वाघमारे। वाघमारे, हा तुम्ही कुठून आलात? देवदैठण। हा देवदैठण म्हणजे निमराज महाराज आमचे गुरु, आम्ही त्यांना मानले आणि त्यांचे ते कवठाळे महाराज हे आणि ते दुसरे ते महाराज कोणते? परमेश्वर महाराज, ते आमचे गुरु महाराज आहेत। बस तुमच्या धन्यवाद तुम्हाला धन्यवाद। बघा आता हे काळे साहेब आहेत, आणि हे काळे साहेब आता म्हणजे हे यांचे गुरुजींचे बाचे। हां, मग त्यामुळं ते बाचे दोन शब्द आपल्याला सांगते। बोला बाचे, दोन शब्द काहीतरी सांगा, धन्यवाद काहीतरी बोला ना काहीतरी। कसं काय कार्यक्रम तुम्हाला कसं वाटलं? नाही बोला ना तुम्ही काहीतरी। अहो तुम्ही आज इंडियन चारुणी माणसं आहे ना, तुम्ही बोलू शकत नाही। बरं आता सांगा ना दोन शब्द काहीतरी सांगा ना, बोल ना कसं काय कार्यक्रम काय आहे, त्यावर थोडी माहिती द्या ना। नाही तुम्हाला चालू आहे। Oh,
हॅलो, आता बहुतेक आता पाहुणे मंडळाचं जेवण झालेलं आहे आणि आता जागरण गोंधळाची वाघे कंपनी आता जेवण करत आहे आणि जेवण झाल्यानंतर ते कार्यक्रम चालू करणार आहेत. नंतर कार्यक्रम झाल्यानंतर मी आपल्याला सांगतो. हां बोला, आपलं नाव काय म्हणले? बोला, नाव सांगा ना, नाव सांगा ना. बाळासाहेब इंगळे. इंगळे, हा, कुठून आले आपण? जागरण पार्टीमध्ये. हां, आपलं नाव काय? महादेव. महादेव, हां, जागरण पार्टी. हां मॅडम, आपलं नाव काय? बोला बोला बोला. हां माधुरी. हां मी जागरण पार्टीमध्ये. जया, हां बरं ठीक आहे, जाऊ द्या, त्या नाही सांगत. बरं तुम्हीच सांगा आता. हां बोला बोला. हां जागरण पार्टीमध्ये. हां कार्यक्रम तुम्ही स्वतः म्हणजे चालक कार्यक्रमाचे? हां आता कार्यक्रम चालू आहे, किती वेळ लागेल अजून? किती? 11 वाजता. हां बोला. हां तुमचं नाव काय म्हणले? हां गाव कोणतं? कानूर. कानूर, हां. आणि राळेगणचे कोण आहेत? राळेगणचे तुम्ही? राळेगणचे म्हणले मग आमचे पाहुणे आहेत तुम्ही, जागरण पार्टीमध्ये काम करता. हां ठीक आहे. हा सगळे राळेगण सिद्धीची पार्टी पाहिजे, असा सुंदर कार्यक्रम होणार आहे आणि याचं सगळं तुम्हाला मी ह्या कार्यक्रमाचं मी पाठवतो. हा ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. ही जागरण पार्टीची लोक. बोला. राळेगण सिद्धी जागरण गोंधळ पार्टी. ओके. हा आता कार्यक्रमासाठी सिद्धे गावांची मंडळी हा इथं संपूर्ण हे आता इथं उपस्थित झालेत बघा. तर हे आमचे बालमित्र म्हणजे आता मी मोठा पण हे बाल पण हे उद्योजक बनलेत, त्यामुळं त्यांचं अभिनंदन. आणि त्यांचे सिद्धे गावांचे सरपंच नाव काय म्हणले त्यांचं? शशिकांत मोरे. शशिकांत मोरे इथं पण आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत. बघा किती म्हणजे आज योगाचा दिवस आहे, आज मोरे साहेब इथं आले. आणि दुसरे आता हे काळे तर हे आमचे इथं परिचयाचीच माणसं आहेत ती ते गावाजवळ. या साहेबांचं नाव काय? अनिल शेठ खलाटे. हां अनिल शेठ खलाटे. हां म्हणजे तुम्ही जवळजवळ सगळे म्हणजे एकत्रच सगळे. आणि हे बघा हे हॉटेलचे पालक हे आळंदीच्या प्रत्येक माणसाला चहा आणि पाणी दिल्याशिवाय जाऊन देत नाही, असं यांची ख्याती आहे यांची. बोला तुम्ही बोला, नाव काय आपलं म्हणलं? शंकर. हां बरं बरं, तुमचं पण म्हणजे कौतुक करतो. तुम्ही सुद्धा तिथं आवर्जून प्रत्येक दिंडीला तुम्ही सुद्धा सहकार्य करता. नाही मी यांना तर नाही ओळखत, पण आता समजा तुमच्यावर आले तर समजा ओळख सांगा तुमची. बरोबर नाही, मी यांच्या बरोबर आले. हे आपल्या मिस्टर आहेत आढावदाजी. हा आपलं कधी बोलणंच नाही ना, हे म्हणजे आमच्या गुरुजींचे जावई म्हणजे मेन. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. हा अशी बघा हे पाहुणे मंडळी तर अशी उपस्थित आहेत. आणि हे आमचे कृषी अधिकारी हा हे पण आवर्जून इथं उपस्थित राहिले, यांचं पण धन्यवाद. आणि बाळासाहेब म्हणजे आमचे जाधव ही तर प्रत्येक कार्यक्रम सोडत नाही. हां प्रत्येक कार्यक्रमाला ही उपस्थित लावतात का? नाही लावत. हां प्रत्येक कार्यक्रम वस्तीवरचा असू गावातला असू एकही कार्यक्रम सोडत नाही. धन्यवाद. जेवणाचा कार्यक्रम चालू आहे,
आणि एक अर्धेक तासांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होईल. सर्व पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि आता माझ्या ह्या ब्लॉगला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.